कुत्रे कसे ते हाउलिंग करतात बोलतात ना त्याला, रडतात म्हणजे. हा रिअल मध्ये असं वाटलं की कोणतरी बाई रडते तिकडे. ऍक्च्युली कोकणातलं तर नाही बोलू शकत, पण माझ्या सोबत झालंय ते. आणि ऍक्च्युली एक्सपिरियन्स बहुत गंदा झालाय माझा. आणि लिटरली किती वाजता माहित आहे, आणि ही लॉकडाऊनची आहे. लॉकडाऊनच्या झालंय म्हणजे ते तुला माझी ती अशी सिच्युएशन होती तेव्हा सगळं बंद होत. फर्स्ट लॉकडाऊन, फर्स्ट लॉकडाऊन 2020 ला तुझ्या रोडच्या म्हणजे बिल्डिंग ला 21 डेज. हा हा हा, अच्छा ओके सॉरी, 2021 बिल्डिंग ला लॉक. आणि ओव्हरऑल तुला एरिया असा आरे बरोबर फिलिंग म्हणजे होतात ना, बाहेर गेल्यावर कोणच नाही, कोणच नाही. हा तर आणि आम्ही बघ आता सगळ्या सवय होती रात्री बोलतात ना म्हणजे 2-3 वाजेपर्यंत जागे काही करा म्हणजे मूवीज वगैरे. हो हो, लॉकडाऊन मध्ये फार वाईट सवय लागलेली लोकांना. मी पण माहिती 3-3:30 आय थिंक 3 वाजता माझं झालं मूवी बघून. मला झाली बाथरूम लावाय. नाही नाही, मी घरीच होतो, घरीच होतो. बिल्डिंगचीच गोष्ट आहे आणि सगळे जागे होते ऑलमोस्ट आमचे फ्रेंड सर्कलमध्ये सगळे आपापल्या घरात जागे आहेत, कोण ना कोण काहीतरी करतंय. मी गेलो टॉयलेटला भाई, बसलोय लिटरली ना भाई. आता आम्हाला माहित आहे ना कुत्रे कसे भोगतात, आणि एक कुत्रे कसे ते हाऊलिंग करतात बोलतात ना त्याला, रडतात म्हणजे. हा हाऊल करतात रात्रीचे. आणि एक नॅचरल बाई कशी रडते, काय नॅचरल म्हणजे. आता एक समज कोणतरी एकदम मनापासून इमोशनल कुठली तरी एक समज आई असेल, कोण असेल, कोणी असेल, हा मग ते कसं एकदम इमोशन. ओके ओके ओके, गॉट इट. बोलतात ना हुंके, काय बोलतो तशा टाईपचं. मी बसलोय भाई बाथरूम मध्ये बसलोय, अरे मला आवाज आला रे. आणि तेव्हा बिल्डिंगला लॉकच असायचे सगळ्या, आणि कोण नाही रस्त्यावर, त्यामुळे आवाज पण एकदम क्लिअर. आवाज आला बोलतात ना एकदम असं रडते म्हणजे बोलतात ना ऐसा आवाज भाई लिटरली. शॉक काय, मला वाटलं आमचा कुत्रा असेल कारण आम्ही त्याला तुम्हाला रात्रीचं येड म्हणजे ते बोलतो ना सवय होती. बोल भाई नाही, तरी पण अजून फील भाई बोलतात ना म्हणजे एकदम बोलतात ना अजून जोर जोरात होता आवाज. मग अजून मी आवाज ऐकतो ना असं, माझी जेव्हा फाटली रे मी मनात बोलतो भाई असा कसा आवाज येतोय, कुत्रे तर असे रडत नाहीत. मी उठतो ना भाई अजून जोरात इमोशन्स बोलतात ना एकदम फील घेऊन बोलतात ना असे काहीतरी झालंय वाईट झालं असं रडतात म्हणजे कोणातरी घराच्या बाहेर काढलं एकदम तसं एकदम आवाज होणार ना. तर ते झालं ऐकतो ऐकतोय शेवटी माझी फाटलीच बाई अक्षरशः. आणि मी उठलो फटाफट बोलायला आटपलं बाहेर फटफट फटफट आणि गेलो बाहेर. आणि मित्राला मेसेज केला कारण तो त्याचा रूम रोड साईडला होता त्या साईडला. तर त्याला बोललो भाई भाई आपला कुत्रा बघ हॉल वगैरे करतोय का, कारण मला आवाज येतोय रे असं रडल्यासारखा. हा हा म्हणजे बघ म्हणजे असेल बघ तिकडे काहीतरी एकदम रिअल. माझं असं वाटलं की कोणतरी बाई रडते तिकडे, काहीतरी कोण खाली असेल का बघ जरा म्हणजे. तो बोलतो अरे भाई तू पण मला तेच बोल कारण त्याचा एकदम क्लिअर आवाज आला. तो बोलतो अरे भाई मला पण आला रे, मी काम करतो, मी खाली जाऊन बघतो की कोण आहे का तिकडे म्हणजे. आणि एकदम जवळ जे मी तुला सांगू ना असं तू फील करशील की गेटच्या बाजूला जे दोन गाले आहेत ना त्या दोन गाल्यामधलाच एका ह्याच्यावर बसून कोणतरी इमोशन घेऊन रडतोय. तर बोला चालेल मी काम 3-3:30 दरम्यान तो खाली येतोय पोरगा. तरी भाई कोण नाही आहे, बट भाई मेने आवाज सुन आता. आणि तो कुत्र्यांचा आणि ते बोलतात ना ॲनिमल लवर असतात तर त्याला सगळं माहीत आहे कुत्रे कसे करतात. आणि तो तेच बोलला की नाही भाई मेरे को भी ऐसा ही आया थोडा अलग, कोई ऐसा आदमी इन्सान रोता आहे ना वैसा ही आया फील. बोला हा भाई तेच फाटली माझी बोलतो. आणि मग भाई दुसऱ्या दिवशी ना आम्ही दोघं बोलो जाऊ दे भाई झोपूया उगाच हे नको आणि तू पण भाई झोप म्हणजे हे नको. पण ना दुसऱ्या दिवशी आम्हाला काय माहिती आम्हाला काही किडे आले भाई. आम्ही आजूबाजूचे ते दोन गाले आहेत त्यांना विचारलं भाई जाऊ की ऐसा कुछ रात को कुछ सुनाई देते मतलब अभी कोई रहता भी नहीं ना असं इनडायरेक्टली विचारतो. तर तो टेलर आहे बोलतो, टेलर बोलला लिटरली भाई मैं तो यहाँ पे ही सोता हूँ भाई ये तेरे को तो अब भी आया सुनने में, मेरे को तो रोज आता है कभी कभी भाई. हम लोग शटर ओपन करने का हम लोग का हिम्मत नहीं होता, हम लोग को बाथरूम जाना भी रहेगा ना बाहर तो भी हम लोग आते नहीं है बिकॉज वो ऐसे आवाज़ आते हैं हम लोग को सुनने में. तब भाई हम लोग को फील आया कि भाई जो सुना था ना सच वो लिटरली था. हाँ बट आणि कसं सीन आहे माहित आहे, तो एक दिवस होता त्या दिवसात ना आमच्या बिल्डिंगमध्ये एका बाईने ना सुसाईड केली आहे. सुसाईड नाही बोलू शकत, त्याची पण स्टोरी एक वेगळी आहे ती सांगतो मी. पण तो एक दिवस होता आय थिंक अक्षय तृतीया की काहीतरी एक असा दिवस असं काहीतरी एक दिवस होता म्हणजे त्याच स्पेसिफिक डेला हे झालेलं. आणि वही दिन हम लोग आम्ही असे बसलेलो ना सगळे मित्र, आम्ही असं बघतो की भाई कल क्या था रे,
तर सगळे बोलतात अरे हा ये था कल तो यही दिन में भाई ओ, वो बंदी का बंदी को मतलब होता ना वो की है आत्महत्या दिखा है बट उसको मारा था मतलब मारा गया था बोलते ना तब हम लोग को भाई फील आ कि भाई जो भी सुना था ना भाई लिटरली रिकी में बोलो ना मैं मेरे को ऐसा हुआ आता था मतलब इतना फट गई थी ना मेरे में आधा छोड़ के अटप के वो दोस्त को मैसेज किया ऐसा कि भाई क्या था भाई कुत्ता भोंक रहा था कि कोई रो रहा था जो रूम है अभी बताना नहीं चाहिए बट है मेरे सामने ही रूम है बट है वो फील है अभी भी